रिस्पेक्ट परत आल्याशिवाय मी परत जाणार नाही त्याच्याकडे. बिग बॉस की आपल्यामुळे कोंबडा आरड आहे. इथे या इथे या इथे बसा. तुला काय वाटत नाही यार आपण जे त्याच्यावर अटॅक केलंय ना यार. अरे अटॅक काय, फक्त चष्म्याचा डब्बा काढला त्याच्या जॅकेट मधून बघितला आणि भार आलो मी याला घेऊन. त्याच्यानंतर मला नाही माहित तो फन मध्ये घेत होता. ते जे सीन क्रिएट केलं ना त्याच्याने आपण वाईट दिसलोय. खरं वाईट दिसलोय. तुम्हा इतके नाजूक आहे ना, तुम्ही तर घरी बसा. घरी बसा सगळं ठीक आहे. मुद्दे काढायचं, मला बॉडीला टच पण झाला ना तर मी बोलणार का. माझा फिजिकल झालेला आहे. तू तर मजा घेत होता. मजा घेत होता बोलला ना. का बोलला मग? तू त्याची साईड घेऊ नको. मी त्याची साईड नाही घेते ना. तर तू पूर्ण साईड घे. मी त्याची साईड नाही घेते. आणि माझ्यासमोर ऍटिट्यूड दाखवू नको. तू पण नाही दाखवू मला ऍटिट्यूड. दाखवत नाहीये. तू इथून निघून गेला, मी इथेच उभी आहे. हे असं आहे ना, तर माझं याच्यापेक्षा जास्त आहे. मग मी इथे चुप्प उभी आहे. जो डिसरिस्पेक्ट करते ना ते रिस्पेक्ट परत आल्याशिवाय मी परत जाणार नाही त्याच्याकडे. कशाची लाज? हे आपल्या विरुद्ध बोलते माहिती आहे बिग बॉस. नाही नाही, माझ्या विरुद्ध ना सिद्ध झालं की मी झोपलो नव्हतो. पहिले कोण झोप? लाज नका काढू. लाज पहिले कुठं झोप? हे आले आपल्याला उद्धट आले रे. आले सुनावतात बिग बॉस आणि त्याच्यावर तू ठपठप मारू नको. त्यातला एक कोंबडा तू होतास. ठीक आहे, सॉरी. डायरेक्ट लाज काढू नका. अरे लाज म्हणजे तुला काहीतरी वाटायला पाहिजे. येड्या हा येड्या तुला वाटायला पाहिजे की आपल्यामुळे कोंबडा आरडला आहे. तुला काय वाटत नाही? घनश्याम इथे बसा. बोला. आपण जरी झोपला नसाल तरी कोण झोपलंय याच्याकडे आपले डोळे उघडे पाहिजेत. या आधी देणार ठेवा या कांद्याची लाज काढण्याआधी.